36 तासांच्या नंतर आमदार श्रीनिवास वनेगा यांचा कुटुंबियांशी संपर्क, घरी येऊन मित्रांसोबत पुन्हा बाहेर गेल्याची पत्नीची माहिती। सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याला अजित पवार यांच्याकडून पुन्हा एकदा फोडणी, आर आर पाटलांनी चौकशीचे आदेश दिल्याचा तासगावमधल्या सभेमधून दावा, एवढी वर्ष गप्प का राहिले रोहित पाटील यांचा सवाल। सत्तर हजार कोटींचा पहिला उल्लेख आर्थिक पाहणी अहवालामधून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण, तर तासगावमध्ये अजित पवार खरं बोलल्याचा दावा। विधानसभेच्या 288 मतदारसंघांसाठी राज्यभरामधून 7,995 उमेदवारांचे 10,905 अर्ज, सर्व अर्जांची आज होणार छाननी। मैत्रीपूर्ण लढतीमुळे महायुतीकडून 296 तर महाविकास आघाडीकडून 292 उमेदवार विधानसभेच्या आखाड्यात, भाजप आणि काँग्रेस ठरले मोठे भाऊ। महायुतीमधल्या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी शिंदे फडणवीस पवारांची रात्री उशिरा बैठक, तर महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये परस्पर अर्ज दाखल करणाऱ्यांवरती होणार चर्चा। थोडीफार वाळू नेली तर काय फरक पडतो, काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्याकडून जाहीर सभेमध्ये वाळू माफियांची पाठराखण, डिसेंबरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होणार असल्याचाही केला दावा। धनत्रयोदशीला ग्राहकांनी साधला सोनं खरेदीचा मुहूर्त, मुंबईमध्ये तब्बल 1,000 कोटी सोन्याची खरेदी विक्री, तर बाजारामधील उलाढाल 1,500 कोटींची। एबीपी माझावरती आज माझा महाराष्ट्र माझं विजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील, आदित्य ठाकरे आणि अभिनेता नाना पाटेकर मांडणार विजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।